बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे. अफगाणिस्तानच्या काबूलवर तालिबाननं ताबा मिळवला आहे. तालिबाननं अफगाणिस्तानच्या प्रेसिडेंट पॅलेसवर सुद्धा ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचं नाव बदलण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तालिबानकडून लवकरच देशाचं नवं इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान असं नाव ठेवलं जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. याबाबत तालिबानकडून लवकरच घोषणा केली जाणार आहे. संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांकडून एकच जल्लोष केला जातोय. अशातच तालिबान्यांनी काबूल सुद्धा काबीज केला आहे. त्यानंतर काबूल विमानतळावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. तसा एक व्हिडिओही समोर आला आहे. एअरपोर्टवरचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये अनेक लोक एअरपोर्टवरून बाहेर पडताना दिसतायत. अशातच गोळीबार होत असताना लोकांची धावपळ झाली तर लोकजीव वाचवण्यासाठी सैरावेरा पळताना दिसले. यामध्ये लहान मुलं आणि महिलाही दिसून आल्या. तालिबान्यांच्या काबूल एंट्रीमुळे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी देश सोडलेला आहे. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर गनी यांनी उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये आश्रय घेतलाय. तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर रक्तपात टाळण्यासाठी देशातून पलायन केलं असं गनी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. अफगाणिस्तानमधून 129 भारतीय सुखरूप मायदेशी परतलेले आहेत. तर एअर इंडियाच्या फ्लाईटनं 162 जण येणार होते. मात्र फक्त 129च जण विमानतळावर पोहोचू शकले. उर्वरित 33 भारतीय तालिबान्यांनी उभारलेल्या नाकाबंदीमुळे पोहोचू शकलेले नाहीयेत. तर आज सकाळीही एअर इंडियाचं एक विमान काबूलला जाणार आहे. पण त्याचं उड्डाण काबूलमधील स्थितीवर अवलंबून असेल. अफगाणिस्तानमध्ये सध्या अस्थिरता आहे. या संदर्भात युनायटेड नेशन्समध्येही आज चर्चा होणार आहे. ही 5 दृश्य आपण बघू शकताय. अफगाणिस्तानमधली काबूल सुद्धा आता तालिबानच्या ताब्यात गेलेला आहे आणि तालिबान अफगाणिस्तानचं नाव बदलणार असल्याची माहिती समोर येते आहे. त्याचबरोबर एअरपोर्टवर गोळीबार झाला आहे तर राष्ट्राध्यक्ष पळून गेलेले आहेत आणि जे भारतीय तिथं आहेत ते मायदेशी परतत आहेत.